नमस्कार पालक मित्रांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण पेज नंबर 53 वरती लेट्स अंटाय अटेन इन ऑर्डर टू सबट्रॅक्ट या लेसन मध्ये टेन्स कसा अंटाय करायचा ते पाहिलं होतं. आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये टेन्स अंटाय करून सबट्रॅक्शन कसं करायचं आहे ते पाहणार. पेज नंबर 55 वरती ही उदाहरणं दिलेली आहेत, पाहूया आपण. सबट्रॅक्ट बाय अंटाईंग ऑर बॉरोईंग ऑर ओपनिंग आउट ए टेन, म्हणजे दशक मोकळा करून किंवा दशकाकडून उसने घेऊन ही वजाबाकी कशी करायची आहे, हे सबट्रॅक्शन कसं करायचं आहे ते आपण पाहणार आहोत. तुम्हाला या व्हिडिओची मदत घेऊन पाल्यांकडून ही उदाहरणं करून घ्यायची आहेत आणि ती ग्रुपवर पाठवायची आहे. पेज नंबर 55 यावर आपल्याला वरती तीन उदाहरणं दिलेली आहेत, त्यापैकी दोन उदाहरणं मी घेत आहे आणि व्हर्टिकल दोन उदाहरणं घेत आहे आणि हॉरिझॉन्टल एक उदाहरण घेत आहे. ते सर्वांनी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. पहिलं उदाहरण आहे 40 - 11. बाय अनटाईंग ऑर बॉरोईंग ऑर ओपनिंग आउट ए टेन, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. पहिल्यांदा अनटाईंग म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला सगळ्यात आधी दिलेलं उदाहरण पाहायचं आहे. दिलेलं उदाहरण 40 - 11 यामध्ये युनिट प्लेसवरती वरती कोणता डिजिट येतो आहे 40 मध्ये, 0, आणि खाली कोणता डिजिट आहे 1. 0 मधनं 1 मायनस होऊ शकत नाही, कारण 0 म्हणजे काहीच नाही आणि 1 त्याच्यापेक्षा मोठा नंबर आहे. म्हणून आपल्याला हे 40 काय करायचे आहे, अंटाय करायचे आहे. आता 40 हे आपण अंटाय करू. याच्या आधीच्या व्हिडिओत आपण पाहिलेलं आहे अंटाय करणं. 40 अंटाय करायचे म्हणजे काय करायचं, 4 टेन्स मधनं 1 टेन्स लेस करायचा आणि तो इथे लिहायचा आणि मोकळा केलेला जो टेन्स आहे तो इथे लिहायचा. 1 टेन्स म्हणजे 10 युनिट. म्हणून या 0 सुद्धा आपल्याला इथे क्रॉस करायचं आहे आणि या 4 सुद्धा. मग 4 टेन्स म्हणजे 3 टेन्स 10 युनिट. आणि आता आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. 10 - 1, 10 मधनं आता मायनस 1 होऊ शकतात म्हणून आपल्याला 10 - 1 करायचे आहे. तर हे मोजताना आपण प्रत्येक वेळेस बोटं काढून मोजणार आहे का, नाही. म्हणून आपण काय करणार आहे की 1 नंतर आफ्टर 1 10 येईपर्यंत काउंट करू. मग आफ्टर 1 आपण काउंट केले, आफ्टर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, म्हणजेच आपल्याला किती स्टिक काउंट करावा लागल्या पाहूया आपण. 3, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 1 आपण जर 9 या काउंट केल्या तर 10 होतात, म्हणजेच 10 - 1 = 9. म्हणून आपण 9 इथे लिहिणार आणि आता टेन्स प्लेसवरती जे डिजिट आपल्याला दिसत आहे त्यांचं सबट्रॅक्शन करणार आपण. मग 3 - 1 म्हणजे 1 3 येईपर्यंत काउंट करायचे आहे. 1 2 आणि हे 3. मग 1 किती काउंट केलेत आपण, 2 काउंट केले. म्हणून 3 - 1 = 2. म्हणून याचा आन्सर आलेलं आहे आपलं 40 - 11 = 29. आता हेच उदाहरण आपण परत पाहूया. इथे आपण अनटाईंग म्हटलेलं होतं, आता बॉरोईंग मध्ये पाहूया. बॉरो करायचा, 0 मधनं या युनिट प्लेसवरती 40 आहे, या 40 - 11 करायचे आहे. 0 मधनं 1 मायनस होऊ शकत नाही म्हणून हा युनिट
कोणाकडून उसना घेईल बारो करेल टेन्स प्लेस करणं टेन्स प्लेस करणं बारो करायचं आहे म्हणजे उसना घ्यायचा आहे वन टेन्स उसना घ्यायचा आहे बारो करायचं आहे म्हणून या फोरला इथे काट मारली आणि फोर टेन्समधलं वन टेन्स जर का आपण बारो केलं तर किती टेन्स उरले थ्री टेन्स बारो केलेले टेन्स किती होते वन टेन्स म्हणजेच किती युनिट टेन युनिट म्हणून आपण हे टेन इथं लिहिलेले आहे त्याचप्रमाणे ओपनिंग आउट ए टेन फोर फोर्टी होते फोर्टी म्हणजेच फोर टेन्समधलं वन टेन्स आपण काय केला ओपन केला मोकळा केला वेगळा केला अंटाय केला हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे तर 40 मायनस 11 इज इक्वल टू किती आले 29 आता दुसरं उदाहरण पाहू आपण 67 मायनस 29 67 मायनस 29 कुठलीही वजाबाकी करताना सबट्रॅक्शन करताना पहिल्यांदा पाहायचं युनिट प्लेसवर कोणकोणते डिजिट आहेत युनिट प्लेसवरती वरचा डिजिट कोणता आहे तो महत्वाचा असतो वरचा डिजिट कोणता आहे युनिट प्लेसवर या उदाहरणात 7 आणि मायनस किती करायचे 9 7 मधलं 9 मायनस होऊ शकतात का पहिल्यांदा हा विचार करायचा 7 मोठे आहे की 9 मोठे आहे 7 मोठे आहे की 9 मोठे आहे तर यात आपल्याला 9 मोठे आहे कोणापेक्षा 7 पेक्षा 7 मधलं 9 कमी करता येऊ शकत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे 67 हा नंबर अंटाय करायचा आहे मग 67 हा नंबर अंटाय करू आपण म्हणजेच काय करू 6 टेन्स मधनं 1 टेन्स काढून घेतला तर किती टेन्स झाले 5 टेन्स आणि 1 टेन्स आपण अंटाय केला 1 टेन्स अंटाय केला म्हणजेच 1 टेन्स युनिट झाले टेन्स युनिट आणि हे 7 युनिट मिळून 17 युनिट होतात म्हणून हे 17 आपण इथं दिले हे 7 युनिट्स आपण इथे घेतलेले आहेत काउंट केलेले आहेत म्हणून याला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे क्रॉस करायचं आहे आता आपण सबट्रॅक्शन करूया वजाबाकी करूया मायनस करूया 17 मायनस 9 आता 17 मायनस 9 किती होतात पाहूया 17 मायनस 9 करायचे म्हणजेच 9च्या नंतर 17 येतपर्यंत काउंट करायचे मग 9च्या नंतर 10 आणि 10 मध्ये किती मिळवले म्हणजे 17 होतात 10 मध्ये 7 मिळवले की 17 होतात ते 7 आणि हा 1 मिळून किती होतात 8 होता म्हणून 9च्या नंतर 17 येतपर्यंत आपण काउंट करूया 8 मिळतात का पाहूया आफ्टर 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17 किती काउंट केले पाहू आपण 1 2 3 4 5 6 7 8 9च्या नंतर 8 काउंट केल्यानंतर 17 येतात म्हणून 17 मायनस 9 इज इक्वल टू किती उरले आहेत हे किती स्टिक्स आहेत आपल्या आता 4 आणि 4 किती 8 म्हणून 17 मायनस 9 इज इक्वल टू 8 आणि आता 5 मायनस 2 करायचे म्हणजेच 2च्या नंतर 5 येतपर्यंत काउंट करायचे 2च्या नंतर आफ्टर 2 3 4 5 किती झाले 3 म्हणजे 5 मायनस 2 इज इक्वल टू 3 काय केलं आपण इथे पहिले आपण अंटाय केला हे लक्षात आलं 67 नंबर हा अंटाय केला आपण बारो केला म्हणजे काय केलं आपण इथे 7 होते 7 मधनं 9 युनिट्स मायनस नव्हते करतायत म्हणून आपण 1 टेन्स या टेन्सकडनं 1 टेन्स बारो केला म्हणजेच 5 टेन्स उरले टेन्स बारो केलेला टेन्स म्हणजे 10 युनिट आणि हे 7 युनिट बरोबर 17 युनिट आता 17 मधनं आपण 9 मायनस केले होते तर ही कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं आहे आता याच पेजवरती हॉरिझॉन्टलमध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत त्यातलं पहिलं उदाहरण मी तुम्हाला समजावून सांगतो त्यानंतर बाकी उदाहरणं तुम्हाला त्याच पद्धतीने व्हर्टिकल मांडणीमध्ये तुम्हाला सोडवायची आहे त्यातलं पहिलं उदाहरण आहे 17 मायनस 9 इज इक्वल टू आडव्या मांडणीत दिलेलं आहे हॉरिझॉन्टलमध्ये दिलेलं आहे व्हर्टिकलमध्ये आपण पाहूया
17 minus 9. Upon 17 लिहिलेले आहे 110 7 युनिट minus 9 युनिट. आता परत ते 7 युनिट मधून 9 युनिट्स वजा होतात का पहिला प्रश्न आपला तो राहील. युनिट प्लेस वर पाहू आपण वरचा डिजिट आहे 7. 7 मधून 9 वजा होतात का कमी होतात का नाही होत. का बरं नाही होत? कारण 7 हा नंबर लहान आहे कोणापेक्षा 9 पेक्षा. म्हणून आपण काय करू अनटाय करू 17 ला अनटाय करू 17 ला अनटाय करू. मग 17 हा नंबर अनटाय करायचा म्हणजे काय करायचं 10 1 10 कमी करायचा 1 मधून 1 कमी केला किती उरले 0 आणि हे 7 जे आहे हे 7 जशीच्या तशी आपण इथे लिहून दिले तर होईल का नाही. 1 10 आपण केलेला आहे अनटाय तर म्हणजे 1 10 म्हणजे 10 युनिट्स आणि हे 7 बरोबर किती झाले हे 17 युनिट्स. 1 10 7 युनिट अनटाय केल्यानंतर 17 युनिट्स झालेले आहेत. आता या 17 युनिट्स मधून 9 युनिट्स आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहे मायनस करायचे आहे. आपली पद्धत ती जो खाली नंबर लिहिलेला असेल जो नंबर आपल्याला मायनस करायचा आहे सबट्रॅक्ट करायचा आहे त्याच्यानंतर हा वरचा नंबर 17 येतपर्यंत आपल्याला काउंट करायचे आहे. मग आफ्टर 9 9 नंतर 10 11 12 13 14 15 16 17 म्हणजेच 9 नंतर आपल्याला किती काउंट करावे लागतात 1 2 3 4 5 6 7 8 8 काउंट करावे लागतात. म्हणून 17 मायनस 9 इज इक्वल टू 8 म्हणून आपण इथे 8 लिहिणार. आता टेन्सच्या घरात पाहू आपण 0 टेन्स म्हणून आपल्याला काही टेन्स सबट्रॅक्ट करायचे आहे का मायनस करायचे आहे का काहीच नाही. मग काहीच मायनस नाही करायचे म्हणजेच किती 0 0 मायनस 0 इज इक्वल टू 0 म्हणून 17 मायनस 9 इज इक्वल टू 8. तर मित्रांनो पेज नंबर 55 वरती हॉरिझॉन्टलमध्ये जी उदाहरणं दिलेली आहेत ती व्हर्टिकल मांडणी करायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला सोडवायची आहे. मला असं वाटतं तुम्हाला कळलं असेल समजलं असेल तर या पद्धतीने आता तुम्ही सोडवायचं. जर काही अडचण आल्यास तुम्ही मला कॉल करू शकता.